या बातमीचे प्रायोजक आहे एक्सपर्ट इंग्लिश क्लासेस अंबाजोगाई। आमच्याकडे स्पोकन MPSC वय 5वी ते 10वी साठी इंग्लिश क्लासेस ऑनलाइन तासिका रेग्युलर सुरू। प्रोफेसर अरविंद कुमार यांचे एकमेव इंग्लिश क्लासेस। आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील एकमेव स्पोकन MPSC व 5वी ते 10वी इंग्लिश क्लासेस साठी प्रवेश सुरू। आज संपर्क करा प्रोफेसर अरविंद कुमार, एक्सपर्ट इंग्लिश क्लासेस, घुगे हॉस्पिटल शेजारी अंबाजोगाई। मोबाईल नंबर 72 76 11 40 44 93 0 74 40 407। चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। अंबाजोगाई शहरात कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी शहरातील अनेकांचे हात पुढे येत आहेत। त्यातच अंबाजोगाई शहरातील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या संकल्पनेतून चॅरिटी अंबाजोगाईची सुरुवात करण्यात आली आहे। तसेच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात लसीकरण सुरू असून या लसीकरणासाठी फ्रीज व इतर साहित्यांची मदत करण्यात आली आहे। यावेळी अधिक माहिती रोटरीचे उपप्रांतपाल प्राध्यापक संतोष मोहिते यांनी यावेळी बोलताना दिली आहे। चॅरिटी अंबाजोगाई ग्रुपच्या वतीने आज SRTR वैद्यकीय महाविद्यालय इथे लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणासाठी लागणारं फ्रीज आज आम्ही इथं या ठिकाणी हस्तांतरण केलेलं आहे। काल अंबाजोगाई शहरातील लोखंडी सावरगाव येथे जे 2 नवीन कोविड सेंटर झाले तिथं जवळपास अत्यावश्यक ज्या काही वस्तू होत्या त्याचं पण काल हस्तांतरण केलं। आणि आज ज्यावेळेस इथं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक लसीकरणासाठी लागणारं फ्रीज याचा कमतरता असल्यामुळे ग्रुपने ठरवून इथे एक आज रेफ्रिजरेटर दिलेला आहे। भविष्यातही या लसीकरणासाठी ग्रुपच्या वतीनं जे काही मदत लागेल ते आम्ही नक्कीच करणार आहोत। अंबाजोगाई शहरातील प्रत्येक बांधवाला माझी विनंती आहे की आपण या हॉस्पिटलमधून उपचार घेऊन जाता, त्याला कुठलाही खर्च लागत नाही आणि हे आपलं हॉस्पिटल आहे। आपण प्रत्येकाने जर काही ना काही डिवोशन दिलं, त्याच्यात काही दान दिलं, तर नक्कीच हे आपलं हॉस्पिटल एक वेगळ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल। माझी प्रत्येक करोनामुक्त झालेल्या बांधवाला विनंती आहे की आपण फूल न फुलाची पाकळी म्हणून इथं काही ना काही मदत करावी। या सिच्युएशनमध्ये आपण मदत केली तर ती अनेक काळ टिकणारी आहे। त्याच्यामुळं माझी प्रत्येकाला परत परत तीच विनंती आहे की आपण रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ट्रस्टच्या वतीनं जे माध्यमातून आम्ही हा फंड गोळा करत आहोत, आपण ट्रस्टच्या अकाउंटमध्ये, ऑनलाईन अकाउंटमध्ये, सोशल मीडियामध्ये अनेक ठिकाणी याचे आम्ही अकाउंट नंबर शेअर केलेले आहेत, आपण त्या अकाउंटमध्ये आपलं सरळ हाताने दान करून मदत करावी एवढीच विनंती। धन्यवाद। विशेष म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख जन औषधशास्त्र व रुग्णालयातील प्रशासन यांच्या सहकार्याने व नर्सिंग स्टाफच्या मदतीने डॉक्टर विनोद वेदपाठक, डॉक्टर गणेश ताठे, डॉक्टर सचिन शेकडे, अजय कसबे, नर्सिंग सारिका पुरणवाड, सुनीता खरात, ज्योती शिरसाट, शिल्पा कोलपुके, संध्या साखरे, विश्रांती पवार, मामा अंकुश शिंदे, मावशी कावेरी मस्के हे अतिशय उत्तम लसीकरणासाठी सेवा देत आहेत। तसेच यावेळी महेश काका लोमटे यांच्या हस्ते फ्रीजचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अधिक माहिती देत आभारही लसीकरण प्रमुख डॉक्टर विनोद वेदपाठक यांनी मानले आहेत। माननीय उपविभागीय अधिकारी श्री झाडके साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार व अंबाजोगाई चॅरिटी ग्रुप यांच्या माध्यमातून आज स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड लसीकरण केंद्राला एक फ्रीज या ठिकाणी नवीन फ्रीज भेट देण्यात आले, जेणेकरून आम्हाला हे या लसीकरण केंद्रासाठी काही काळासाठी लस म्हणजे दिवसभराची लस लागणारी लस हे स्टोअर करण्यासाठी नक्कीच याचा चांगला उपयोग होणार आहे। आणि मी याबद्दल रोटरी क्लब, चॅरिटी अंबाजोगाई आणि इतर सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो। आणि हा स्तुत्य उपक्रम त्यांनी चॅरिटी ग्रुपच्या अंबाजोगाई चॅरिटी ग्रुपच्या माध्यमातून सुरू केले आहे, त्यांना पुढील वाटचाळी शुभेच्छा देतो। खरंच अंबाजोगाईकर हे सामाजिक उपक्रमामध्ये
नेहमीच एक आपला वेगळा ठसा उमटवत असतात. याच पद्धतीने आज आंबेजोगाई चॅरिटी ग्रुपच्या माध्यमातून देणगी गोळा करून स्वखुशीने या ठिकाणी लागणाऱ्या वस्तू, दवाखाना असेल किंवा लसीकरण केंद्र असेल किंवा आणखी काही गरजूवंतांना जी मदत असेल या माध्यमातून केली जाते, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, उपप्रांतपाल संतोष मोहिते, प्रवीण चोकडा, प्रवीण देशमुख, आनंद जाजू, कदम आदींनी परिश्रम घेतले. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.